صغير ولا مغيا داني لا مدان مدريا ونستا غويتو على صاد ماغلي غورا كرو كرمين رغاوتك دمبلي ما انا بس لي مولي ني جكدا رانا دا اپن کاي کورونا دا رانا مدي گوڑلا يا بقى هذا ميديا مي صراي صراي ده برسك لا ما سام على ميديا كيون صراي لا زوا لقط دور جا ويجا ويجا ثيكاني مين ر صراي لا نيا لقط أنا صالي ده ميديا باندا باندا ني مور لون كيسن مي أنا بانا ميديا غامي تيجا زن ميديا خاية تي دارا ما خاية ده هيدا واتي أبلي باول راستا شيرودون مدون غيرولي لازان رها باول راستا انت راستا ني مين رتصالي ده باني جي باتلي بنيكا سو بدان لي باني بن بيلا بيتت ني تيساتي هي باني جي باتلي سو بدان لي خان جاوكي ون أبلي شالي مدي تاقلي مجي زمت تيكاي ماغ بانا ان كيسن مين راغ ماغ تالي ده مين تالي ده مور إذا پتان ناس لي مولا زمت لأي ده منغ يكزن مدي آسا رايا لاغ ناس ده كرني شادر لي موتا لي غوتي ده ياشي كرني موتا موتا لي غوتي ده أنا مين راجا साऱ्यासाठी लय संघर्ष करायला लागतो कारण दोन दोन तीन तीन चार चार किलोमीटर अशा मेंढ्या लांब चरायला न्यायला लागतात आम्ही आज लय लांब मेंढरा घेऊन निघालो म्हणजे बरसक जवळजवळ चार किलोमीटर असेल आज येऊन जाऊन तर लय लांब होणार आहे तर आता निघत आहे मेंढ्या म्हणायचं चरत चरत पुढं जागा गावलं की जरा दबवायची सकाळ सकाळी पटपटण्याची आणि मग जरा पुढं गेले की मग चारायची हे असं असतं तर चालले ते आता मेंढर वा वा अशा पान नसतात आणि या पान निधनं मेंढर न्यायला लागत हे बघा इकडं ही रानात जायची वर पांदणी म्हणायचं आणि ही पण इकडं जायची दुसऱ्या ठिकाणी पांदण अशा ह्या वाट असतात आणि ह्या वाटातनं मेंढर न्यायला लागतात आपल्याला दुय साईडने लोडोंगाचं तिरकुटी तिरकुट असं म्हणतात इकडे ह्याला तर आता ही वाट गावात जायची इकडे आणि ह्या दोन वाटा ही आता वर डोंगरात चालली ही वाट म्हणायचं पूर्वीच्या काळामध्ये गावातनं गुरं सोडायची आणि ती ह्या पांदी पांदीनी वर रानात चरायला जायची याला पांदण किंवा गवन असं म्हणलं जातं इकडं कोकणात तरी गवनी डोंगरात जायचं रस्त तिकडं अशा वाटा पाडायला लागतील गवतातनं आणि मग मेंढर पडायला काढायची पुढं तराय असल्या तर आता किसन शिरलाय मोर मी आता मध्ये राहतो आणि बाण आहे माग अशी मेंढर गेल्याच्या नंतर वाट होती म्हणायचं चोप पडती आधी किती पॅक होतं इथं आणि आता किसन मोर शिरला की लगेच किसनच्या माग मिडिया चालली जाय आणि लगेच मग आता चोप होती आधी बारीक बारीक वाट असते पण मिडिया येईल अशी वाट मोठी होत जाते कुठं कुठं किसन मोर चालतो मी चालतो आणि बाण आहे माग असते पासारीला अशा गवतात वाट काढत वाट काढत निघायची बरस लांब जायची चरायला असं वाट असेल कोकणातली अडचणीच्या वाट असते कोकणात आली आहे मार्क प्रयत्न वर मी बघा इथं आपल्याला एक पांघऱ्याचं झाड दिसतंय हो पांघऱ्याचं झाड हे पोर पवायचं म्हणलं या झाडाचं लाकूड पोरांच्या पाठीवर बांधतात
आणि मग पूर पवायला फिक्स केलं मस्त पाहिजे. हे पांघरचं झाड आहे, चांगलं मोठं झाड आहे. हे कोकणात विविध प्रकारचे झाड निघले. आता म्हणजे अडचणीनं बाहेर म्हणा. हे बघा हे पांघरचं झाड, काटाळू झाड असतं पांघऱ्याचं. पांघऱ्याचं झाड अच्छा म्हणजे कुठून पण जाळवण्यात पाठ करून बाहेर निघते का. इकडं आता जरा पटांगणा निघले म्हणजे लांब चराय जायचं म्हणलं सकाळच्या परी जरा मोर लावून लांब रुंद असं थांबायला जायला लागतं. आणि मग येताना जरा हळूहळू यायचं, पण जाताना लय जोरात जायला लागतं. म्हणजे रान उरकतं आपल्याला माघारी यायला असं असतं ना. आपण जर जाताना दमादमाने गेलो तर आपल्याला रान शेंडा भेटत नाही. आता आम्ही बरं रान शेंड्याला जाणार आणि तिथनं मग माघारी फिरून दिली मग हळूहळू जायचं. ह्या बघा आता इकडं मेंढरा आम्ही चराय आणली ताय. इकडं मस्त बघ याच्या वावराने कुण्या निघले ताय. भातवण्याला म्हणतात, कुण्या पण म्हणतात. आणि हे कुठचे लोक ह्याला पोहटा असे म्हणतात कोकणातले लोक. आणि आपले मेंढरावाली कुण्या किंवा भातवण असं म्हणतात. भात कापल्याच्या नंतर ही फुटवा फुटतो भाताचा लुंबड्याचा हे असं असतं. तर आता मस्त बाकी मिड्या आता इकडं चरती ताय आणल्या. बर सगळे लांबी आम्ही आणल्या मोर लावून, कारण इकडं लांब यायचं होतं चरायला. काय होतं जवळचं जवळचं आपण चरचो, पर जे लांबचं चाराय असतं ते चाराय भेटत नाही. त्यामुळं मग मोर लावून असं आवरजून लांब चाराय मेंढरा आणायला लागतात. एवढा मस्त बघा अशा मिड्या कुण्या खात्यात आहे भातवण. आणि बा नाही तर बरं दमून गेली आज. माग राहिली होती ती माग असायची पासारीव मी मधी किंवा मोर. आणि बा नाही माग असायची, त्यामुळं बा नाही काय आपल्याला वाड्यापासून निघल्याच काय दिसलीच नाही, कारण मिड्या मोरलावून आली आज. तर इकडं असं राणी बरं इकडं बाय चराय लय लांब आलोय आज आम्ही मस्त पाकी. आता मिड्या चरती नाही कसं काय वाटलं मग येताना लांब जाणून मागल्या गोळा करून करून मेंढर गावतात बा नाही दंबलीच आज. वर गेले वर गेले हो मेंढरा काय करतात नवीन रानावर आल्या निसत्या मिड्या पळत राहतील काय पळाल्या मिड्या जरा माघार राहायला लागतील. दंबली बा नाही बसली मळणीच्या कडाला सावली दंबली तुम्हाला बरंच लांब आले ना मिड्या. तर आता मस्त पाकी मिड्या इकडं चरती आता वाय जरा बरं गावले चरायला आज बरं होईल मेंढराचं लांब रून थांबा आल्या असं चराय गावतो भात व्हा इकडे मिड्याच वाय जरा आज बरं होईल बागल माझ. कारण बरं आहे इकडे कुण्या कुण्या मिड्याला अशा चरायला हा. तरी असं लक्ष करायला लागतं मोर काय काय वावरामध्ये टोचा वाल म्हणजे त्यात टोचा मारून वाल टाकतात काठीने टोचा किंवा पारीने अशा टोचा मारतात वावराला खाली. आणि मग त्याच्यामध्ये वरनं दाणं टाकायचं वालाचं मुगाचं हरभऱ्याचं जास्तीत जास्त वाल टोचा वाल वाल करतात. मग हरभरा नाही करीत मटकी हे सगळी नांगरून अशी पेरतात. पर वाल टोचे मारून सुद्धा वाल येतो कोकणे वाल बेगर पाण्यावाला. तर आता मस्त बघा अशा मिड्या चरतीत आहे. ह्या बघा आता मस्त बघे मिड्या चरवून आता उभे राहिल्या रान शेंड्याला. आणि आता इथून मिड्या माघारी फिरवायची आहे. चांगल्यापैकी मिड्या चरल्या म्हणजे मिड्याचं पोट भरलं आणि उभे राहिले मेंढर मस्त बाकी. आणि इकडं पाण्याचा धबधबा आहे आणि बाण आहे शिवते इथं तिचं ते गुणी शिवायचं चाललंय. आणि पाण्याचा धबधबा आहे आणि पऱ्या आहे आणि पऱ्या मोर पाण्याचा धबधबा बनवला आहे. म्हणजे पऱ्यावनं पाणी खाली आलं की धबधबा खाली आदळून
नंतर वावरात येणार असं पाणी आहेत ना, वाहतया पावसाळी वाहत असेल आणि आता पण हाली पाणी वाहतया मस्त पैकी पाणी होता पर्यंत मेंढरं पण पाणी पिली इथं. आणि आता इथून मेंढर रान शेण देऊन आता आपल्याला माघारी फिरवायची ते, तर आता बाणाने जरा चपातीनं त्याबर मेथीची भाजी आणली ते आता खायची आम्हाला आणि द्यायची माघारी मेंढरं फिरून. तर आता बाणाने मी खातोय चपाती आता मस्त पैकी इथं परेच्या शेजारी जेवाय बसतोय जेवायला या चपातीने भाकर काय चपातीने भाकर खातोय थोडी थोडी आपली एक दीड एक चपाती आली होती अर्धे अर्धे चपाती आम्ही खाणार आता या जेवायला बसतोय आता रानामध्ये इथे जेवायला रान शेंड्याला रानात कसं करून आणलं तरी गोडच लागते. रानात आपण काय करून रानामध्ये गोडला भाकर खावत नाही चांगलं कालवण केलं तरी भाकर खावत नाही रानात चटणी मिरचा आणला तरी माणूस खातो. काय होते मेंढर माणूस मेंढरा लडबडतो कारण सारखं उलथ पालत बांध करायला लागतात आणि मग थोडीशी रानामध्ये जर आपण भाकर बांधून आणली आणि जर खाली तर संध्याकाळपर्यंत चांगली दम काढू शकतो कानात काढू शकतो. तर आता आम्ही मस्त पैकी तयारी केली म्हणायचो आणि आता फिरावतोय मेंढर माघारी आम्ही निघा आता रान शेंड ठेवून मेंढर फिरली आता माघारी. तर तुम्हाला आमचा व्हिडिओ आजचा कसा काय वाटला असं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, जर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.